पुण्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी मोहम्मद युसुफ खान या दहशतवादानं लपून ठेवलेले बॉम्ब बनवण्याचे केमिकल्स व लॅब इक्विपमेंट दहशतवादी विरोधी पथकानं म्हणजेच ATS यांनी जप्त केली आहे. कोथरूड पोलिसांनी मोहम्मद इम्रान, मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस, मोहम्मद याकूब साकी यांना अटक केली होती. त्यांना कोंडव्यात आश्रय देणारा अब्दुल कादिर दस्तगीर पठाण आणि आर्थिक मदत करणारा सिमाब नसरुद्दीन काझी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. या चौघांना न्यायालयानं 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. अधिक चौकशी केली असता दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक साहित्य जप्त केले गेले. या तपासादरम्यान इम्रान खान यानं बॉम्ब बनवण्यासाठी विविध केमिकल्स व लॅब इक्विपमेंट एका ठराविक ठिकाणी लपून ठेवले होते. हे केमिकल्स व प्रयोगशाळा उपकरणं ठेवलेले ठिकाण खान यांनी दाखवले. ATS च्या पथकानं हे साहित्य जप्त केले आहे.